गुड इवनिंग फूडी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये. आणि आज मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे सांगलीमध्ये. सांगलीमधील शुद्ध शाकाहारी असं दी वूड हॉटेल या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. आणि या हॉटेलचा जो पत्ता आहे तो दामानी हायस्कूल शेजारी चांदणी चौक सांगली या ठिकाणी आहे. आणि ह्याचा मी पूर्ण पत्ता जो आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल मॅपसहित देतो, ते तुम्ही बघून घ्या. आणि या ठिकाणी आपल्याला शुद्ध शाकाहारीमध्ये टोमॅटो भुर्जी खायला मिळणार आहे, नंतर पालक राईस खायला मिळणार आहे, आणि त्याच्यासोबतच आणखी अशा वेगवेगळ्या व्हेजच्या डिश आहेत, त्याच आज आपण या ठिकाणी खायला आलेलो आहे. जास्तीचा वेळ न घालवता करूयात आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात. समोर जो रोड दिसतो तो मेन रोडहून आतमध्ये अशी लेफ्ट साईडला गल्ली येते, आणि या गल्लीतच हे दी वूड हाऊस हॉटेल आहे. साधारण 2009 पासून हे हॉटेल सांगलीमध्ये सुरू आहे. याच्यावरती पत्ताही आहे दामनी हायस्कूल शेजारी. आणि आपण आत्ता या हॉटेलचा ॲम्बियन्स बघू. आणि या ठिकाणी मस्त अशा गरमागरम रोट्या बनत आहेत. आणि हॉटेलचा ॲम्बियन्स या बाजूला आहे, आपण ॲम्बियन्स बघू कसा येतो. हे बघा, हॉटेल सध्या पूर्ण भरलेलं आहे. आणि समोर जो पॅसेज आहे तो फॅमिलीसाठी आहे. तर या ठिकाणी मस्त अशी फॅमिली बड्डे सेलिब्रेशनसाठी आलेले आहे. आणि इकडेही फॅमिली बसलेले आहेत. आणि याच्या याच बाजूला किचन आहे, आपण किचनमध्ये जाऊ, किचनमध्ये काय चाललेलं आहे बघू. या ठिकाणी मस्त अशा काकू चपाती बनवत आहेत, त्या साईडला काकू भाकरी बनवत आहेत. या बाजूला डिश बनत आहेत, इथल्या ज्या फेमस डिश आहेत व्हेज डिश, त्या डिशचं प्रिपरेशन या भागामध्ये. आपण आता टोमॅटो भुर्जी बनवत आहे. आपले युनिक म्हणजे एक नंबर जास्त पाहिजे जाणार डिश म्हणजे टोमॅटो भुर्जी आहे. त्यासाठी थोडं ऑइल घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडं जिरं आणि आपण थोडं कांदा घालत आहे. नंतर थोडंसं परत टोमॅटो आपण थोडं फ्राय करून घेऊया त्याला चांगले. आणि टोमॅटो भुर्जीसाठी लागणारे आपण टोमॅटो जितके आपले लोक आहे जसं आपण वापरू शकतो तेवढे टोमॅटो आपण वापरू शकतो. त्याला त्याला हे असं पूर्ण फ्राय करून घ्यायचं आहे. हां नाही, आपण जसं बनवलं तसं आहे ना. तिखट पाहिजे असेल तिखट, आपण गोड पाहिजे असेल तर गोड करू शकतो. त्याला आता आपण मीठ घालत आहे, थोडं कोकण पावडर, थोडा गरम मसाला, हळद. आणि आपल्याला जर गोड पाहिजे असेल तर थोडं आपण साखर टाकू शकतो आहे. आणि तिखट हवे असेल तर मिरची पावडर जास्त वापरायची. हां, त्यानंतर आपला मसाला जो आहे तो फेवरेट, तो आम्ही वापरलेला आहे. मगाशी आपण हां काजू मगाची ग्रेव्ही मगाशी आपण सांगितलं होतं त्या ह्याच्यामध्ये. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण खवा वापरतो आहे, थोडा खवा वापरला जातो. हां, तिखट गोडसाठी. आणि ते डिश कसं आहे पूर्ण असे आवडून आणते ना पूर्ण. दूध बी ह्याच्यामध्ये वापरलं जातं आहे. आपण थोडं पनीर किसला टाकायचं आहे त्याच्यात, त्यामुळे त्याची टेस्ट थोडं वेगळी लागते टोमॅटो आणि पनीर मिक्स झाल्यामुळे. आता ही आपली टोमॅटो भुर्जी रेगुलर तयार झालेली आहे. या अशामध्ये होते थोडं पनीर किसलं आणि टोमॅटो पूर्ण फ्राय झालेला आहे त्याच्यात. आणि त्याचं लांब तर थोडी बऱ्याच अवधीनंतर म्हणजे आपल्याला थोडी वेटिंग करावं लागली, त्यानंतर हे आपलं फूड आलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मस्त असे आपल्याला 3 आलाकाडमधील भाज्या आलेल्या आहेत, आणि सोबत यांचा एक स्पेशल पालक राईस आहे. आणि तुम्हाला आता भाज्यांची नावं सांगतो. पहिली भाजी जी आहे ती मेथी बेसन आहे, मस्त अशी मेथी आणि त्याच्यामध्ये बेसन. दुसरी भाजी आहे ती मस्त आपली टोमॅटो भुर्जी, मी पहिल्यांदाच खाणार आहे ही टोमॅटो भुर्जी. आणि तिसरी डिश जी आहे ती व्हेज मक्खनवाला, ही पंजाबीमध्ये येते,
आणि आधीच्या दोन आपल्या महाराष्ट्रीयन आहेत, सोबत मस्त असा पालक राईस। आता ह्या डिश आपण टेस्ट करू। तर आपण दिवूड हॉटेलच्या मस्त अशा तिन्ही डिश प्लेटमध्ये घेतलेल्या आहेत थोड्या थोड्या। सोबत आपल्याला रोटी आहे, रोटी मीडियम साईज आहे, चपाती पण आहे, चपाती आपल्याला मस्त आहे मोठ्या साईजची, आणि त्याच्यानंतर भाकरी जी आहे ती पण आहे। भाकरी थोडीशी छोटी आहे, पातळ आहे। आम्ही ह्या ज्या भाज्या आहेत त्या रोटीबरोबर टेस्ट करतो, कारण त्याच्यामध्ये पंजाबी आहे, टोमॅटो भुर्जी दिलेली आहे आणि मेथी आणि बेसन। मस्त आता ह्याच्यावर ताव मारायचा। सुरुवात करतो मी व्हेज मक्खनवाल्यापासून। व्हेज मक्खनवाला या भाजीला मस्त असा तंदूरचा टच आहे, बटर पण टाकलेलं आहे आणि काजू जे आहेत ते एकदम असे मस्त कुरकुरीत लागत आहेत। मिक्स व्हेज आहे याच्यामध्ये, चवीला एक नंबर डिश आहे। त्यानंतर आपण एक स्पेशल डिश म्हणजे टोमॅटो भुर्जी ती टेस्ट करू। ही पहिल्यांदाच मी ट्राय करतो आहे ही टोमॅटो भुर्जी। त्याची रेसिपी पण बघितली आपण की टोमॅटो भुर्जी कशी बनते, आता टेस्ट करू आपण। मस्त लागते टोमॅटो भुर्जी, आणि त्याच्यामध्ये पनीर ही ग्रेड करून टाकलेलं आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये दूध पण टाकलेलं आहे, आणि याच्यामध्ये भरपूर टोमॅटो असल्यामुळे आपल्याला हे काही गोड लागत नाही, तिखटचा एकदम चांगला बॅलन्स झालेला आहे। आणि शेवटची डिश आपली मेथी बेसन, ती मी भाकरी सोबत टेस्ट करतो, कारण मेथी बेसन म्हणलं की ही आपली महाराष्ट्रीयन डिश। ह्या डिशचा जो बाईट आहे तो खाल्ल्यानंतर एक वेगळीच किक बसलेली आहे। त्याच्यामध्ये जे शेंगदाणे टाकलेले आहेत ते बारीक आहेत, पण असं चवताना आपल्याला कुरकुरीत लागत आहेत, आणि बेसन आणि मेथी जी आहे ती एकदम असे तेलामध्ये परतून घेतलेली आहे, त्याच्यामुळे त्याचा एक क्रिस्पीपणा जाणवतो आहे आपल्याला थोडा खाताना। आपण ह्या तिन्ही डिश टेस्ट केल्या, त्याच्यानंतर आपण आता पालक राईस टेस्ट करू। पालक राईसची रेसिपी पण यांची सिक्रेट आहे, आणि ही डिश पण थोडीशी युनिक आहे, ती आता मी टेस्ट करतो। पालक राईस ह्याच्यामध्ये मस्त अशी पालक ही टाकलेली आहे, राईस ही आहे, सोबत ग्रेड केलेलं पनीर। बघा आता टेस्ट कशी लागते। गरम आहे, गरम। कांदा, टोमॅटो, जिरे, मोहरीची फोडणी आहे, आणि लसणाचा जो फ्लेवर आहे ना तो फार चवीचा आहे। एक नंबर डिश आहे खरंच। तुम्ही इथं आलात की ही पण डिश नक्की घ्या, मी रेकमेंड करतो आहे म्हणून, कारण चवीला उत्तम आहे। तुम्ही कधी सांगलीत आलात की नक्की या दी वूड हॉटेलला भेट द्या। इथलं जेवण जे आहे ते प्युअर व्हेज आहे आणि चवीला अगदी सुंदर आहे। तुम्ही नक्की या प्लेसला व्हिजिट करा, आणि याची टेस्ट तुम्हाला कशी वाटते ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।